सात लाखाची कार आवडेल का 2.5 लाखाची ऑटो आवडेल? नमस्ते सगळ्यांना, नमस्ते. ओंकार इथे पूजा करतोय आणि तुम्ही विचार करत असाल कसली पूजा, तर मी तुम्हाला सांगते आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, तर मार्गशीर्षची देवी नाही का बसवतो आपण घरी दर गुरुवारी, तर आज गुरुवार आहे आणि मी पण सकाळी मस्त असं आंघोळ वगैरे करून छान रेडी वगैरे होऊन मार्गशीर्षमधली आपली देवी स्थापित केली आहे. मी तुम्हाला दाखवते आता ती कशी दिसते. ही बघा आपली गुरुवारची देवी. ओंकार इथे पूजा करतो आहे. इथे बघा मस्त आपली देवी अशी बसली आहे. इथे 5 फळं आहे तिला आहारासाठी, दूध आहे, पाणी आहे, विड्याचं विडा ठेवला आहे देवीचा. असं मस्त प्रकारे आपली पूजा झालेली आहे. आणि या ही पूजा देवी म्हणजे जेव्हा आपण गुरुवारी स्थापित करतो फक्त गुरुवारी, मार्गशीर्षचे सगळे 4ही गुरुवार आणि आपला उपवास असतो म्हणजे बायका उपवास धरतात आणि ते संध्याकाळी नैवेद्य वगैरे सगळ्या देवीला दाखवून गोड पदार्थ बनवून सगळं जेवण वरण भात सगळं बनवून ते देवीला आपण नैवेद्य दाखवतो आणि मग ज्यांचा उपवास असेल तो उपवास सोडतात आणि मग नंतर परत ते नारळ जो आहे आपण तो तसाच ठेवतो आणि पुढच्या गुरुवारी असे 4 गुरुवार आपण करतो. चला सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग. तर आमची पूजा झाली आणि या सर्वांनी आमच्यासोबत आता काय पितो माहिती आहे का, आम्हीकडे रोज म्हणजे आठवड्याचे 3-4 दिवसमधून आपलं एक असतंच इकडे सकाळचा नाश्ता म्हणजे आपली मूग डाळीची पेज, एकदम न्यूट्रिशनल, प्रोटीन रिच आणि एकदम हेल्दी. तुम्ही सुद्धा पिऊ शकता. कधीतरी रेसिपी पण दाखवू आम्ही आधी. पूजा झाली, गड भरून झालाय ना. झाली आता पूजा. बघा काजलनी उठून पूजा केली, घट स्थापित केला, माझी पूजा झाली, मम्मीची पूजा झाली आणि आता आपल्या झाडांची पूजा करायला हवी, त्यांना पाणी देऊन. पाणी देणं गरजेचं आहे, त्यामुळेच बघा किती ग्रोथ चांगली झाली आहे, व्यवस्थित होते, एकदम छान वाटत. बघा झाडं आहेत तर इकडे मम्मी एकदम सुंदरता आहे, बरोबर. हे जेव्हा आपले 2 वर्ष अगोदर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, जेव्हा झाडं नव्हती तेव्हा एकदमच नॉर्मल म्हणजे एकदमच साधं साधं वाटायचं. झाडं माडं असली तर चांगली गोष्ट आहे. इकडे आपले एक बघा बुबू इकडे कशी झोपली आहे, नाईट ड्युटी करतात ना. आणि त्यासोबत आपली एक आलू बघा इकडे कशी झोपली. चला आता तुम्ही माझ्यासोबत या आणि आपण जरा पटकन सुपरविजन करूया की इथे काय काय गोष्टी म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित लावल्यात की नाही. ट्विन 1 मध्ये पण 2 माणसांचं चेकिन आहे आणि ट्विन 2 मध्ये पण 2 माणसांचं चेकिन आहे आणि आता दुपारीच येणार आहे. तर 2 माणसं म्हटली की आपलं बेड व्यवस्थित आहे, हे सर्व ओपन स्पेस आहे आणि त्यासोबतच आतमध्ये त्यांना राऊंड टेबल लावून दिलेला आहे. ओके, बाकी कॅटल ठेवलेलं आहे, बेसिन एकदम व्यवस्थित साफ आहे. ओके, आणि हे पण मी व्यवस्थित सर्व चेक केलं, हे पण बरोबर आहे. आणि त्यासोबतच आता 2 माणसं आहेत ना, तर हा टेबल आपण इथे सुद्धा देऊ शकतो, हे मी आता चेंजेस करणार आहे म्हणजे त्यांना पाठी द्यायची गरज नाही. आणि त्यासोबत आता 2 चेक करूया आपण. 2 पण एकदम व्यवस्थित आहे. 2 माणसाचं चेकिंग आहे. मग तुम्ही म्हणाल की तिसरा बॅड का लावलाय, हा असा बॅड आहे ना की लगेच फोल्ड होत नाही म्हणून तो तसंच ठेवलेला आहे, हवा तर वापरला तरी चालेल. बघा 2 माणसांचं ठेवलेलं आहे आणि त्यासोबतच इथे त्यांचं जेवणाचं ठेवलेलं आहे. लाईट लावून दाखवतो तुम्हाला हे बघा. आणि कॅटलसुद्धा आपल्या इकडे न्यू ठेवलेला आहे. बाकी सर्व इथे जर तुम्ही गेलात तर व्यवस्थित सर्व लाईट्स आहेत आणि कवर्ड आहेत बघा सर्व. ओके, तर असं आपल्याला सुपरविजन करावं लागतं. हे पण तिथे ठेवू शकत होतो पण तो बॅड काय लगेच फोल्ड होत नाही म्हणून तो तसंच तिथे ठेवलेला आहे. आता तशी 2 माणसं असलीत ना की ते इथेच झोपू शकतात आणि इथेच जेवू शकतात, तर काय प्रॉब्लेम म्हणजे त्या रूमला जायची पण काय गरज नाही, सर्व तिथे आपण अवेलेबल करून घेऊ शकतो. बघा रूम रात्रीचेच रेडी असतात पण पाण्याचे बॉटल्स आम्ही आता ताजे ताजे ठेवतो म्हणजे यायच्या 1-2 तास अगोदर इकडे आम्ही पाणी ठेवतो म्हणजे आल्यावर गडबड होत नाही. तर हे सेटअप एकदम छान आहे ना, इथे झोपू शकतो आणि इकडे आपलं जेवण पण घेऊ शकतात. चला इथे पण जर 2 माणसंच आहेत तर हा बेड पण मी आता उचलून ह्या रूममध्ये घेतो आणि हे जे आपलं डायनिंग आहे म्हणजे इकडे जेवणाचं पण त्यांचं इथेच होईल
मग उगाच त्यांना मग असं पाठीपुढे करायला नको, त्यांना पण चांगलं वाटेल की आपण जिकडे झोपलोय त्याच्या बाजूला सर्व सोयीस्कर त्यांनी करून दिलेलं. तर हा बेड असं फोल्ड होत नाही पण आपण उचलून असं साईडला घेऊ शकतो. चल, आपल्या एका गेस्टचं चेक इन झालं आणि दुसऱ्या गेस्ट आता मांडवी एक्सप्रेसनी येत आहेत. मी काय म्हणतो मम्मी गाडी, मम्मी गाडी बोलतोय, गाडी घेण्याचा विचार ना सतत रनिंगच असतं माझ्या माइंडमध्ये. आणि विचार सोडला की फेसबुकवर युट्यूबवर सर्व ॲड पण गाडीचेच येतात, कारण आपण सर्च केलं असतं ना गाडी. आता मम्मी कमीत कमी कमीत स्वस्तात म्हणजे ऑटोमॅटिक बघायला घेतलं ना 7 लाख, मग नंतर 8 लाख आणि 9 लाख अशी गाडी, स्वस्तात स्वस्त 7 लाख. मग त्यापेक्षा ही गाडी घ्यायला काय रॉंग आहे, आणि ड्रायव्हर पण आपलेच आहे घरगुती. ही आपल्याला 2-2.5 लाखाला अवेलेबल होईल नवीन न्यू ऑटो. काय म्हणते काजल, फोर व्हीलर नाही तर 3 चाकी तरी. हा, ह्याच्यात 3 माणसं बसतील, पुढे 2 माणसं बसू शकतात अजून साइड साइडला. या बसायला मी ड्रॉप करेल तुम्हाला शुभांगी की होम स्टे मध्ये. हा काय मम्मी, ऑटो घेऊ का? एक तुम्ही पण सांगा, ऑटो घेऊ का? मी 2.5 लाखाला पडेल कुठे ती 7 लाखाची गाडी, कुठे आपली ऑटो का? हा हा ते ब्रेक आहे पाय खाली, ते गिअर आहेत. चल चल, काजलने चान्स मारला आपल्या गेस्टला सोडायला, जी रिक्षा आली होती त्याच्यामध्ये काजल बसली आहे बघा. चल चल उतर, पण तुला काय आवडेल, कार आवडेल 7 लाखाची कार आवडेल का 2.5 लाखाची ऑटो आवडेल? परिस्थितीनुसार काही पण काही पण. बरोबर आहे, आपला जसा बजेट आहे त्याप्रमाणे बघितलं पाहिजे. बजेट जास्त तर एर्टिगाच घेतली असती. बरोबर बरोबर ना, बरोबर. चल काजल बाहेर, पण डिफिकल्ट नाही काय एवढं डिफिकल्ट नाही म्हणजे हे करा ते करा कारण किती काय काय असतो ना, हे पण तसंच आहे. चालवली की झाला. आता लवकरच काजल पण शिकणार आहे. हो काय, आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा की मी काय फोर व्हीलर शिकायला पाहिजे की नाही. 2 व्हीलर तर नाही शिकणार मी, पण 4 व्हीलर शिकायचीच आहे मला. तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा मी शिकू की नको शिकू. तू शिक, पण माझ्या हिशोबाने तू पहिले जी घरी गाडी आहे ती शिक. कोणती? ऍक्टिवा. ऍक्टिवा नको मला, मी पडेन ऍक्टिवा, मला बॅलन्स नाही होणार. 4 व्हीलर शिकेन मी, क्लासेस लावेन मग शिकेन. आणि मग तुझी गाडी चालवेन, म्हणजे नवीन गाडीची वाट लावणार. नाही मी काय बोललो माहिती का काजलला, जेव्हा कार घेऊ आणि ऑटोमॅटिक घेणार आहे ना मी, कारण मला ते गिअर नको चेंजेस करायला. काजल बोलते तू चालवणार ना, मग पहिला बोललो काजल तू रत्नागिरीमध्ये नको चालव ती गाडी, माझी तर गाडी नकोच चालव, हिला ट्रेनिंगला पाठवणार आणि चांगली गाडी कोणती तरी दुसऱ्याची घे आणि बदलापूरला चालव. बोलतो काय मम्मीच्या बिल्डिंग मध्ये आधी एंट्री टाक मग गाडी मध्ये मम्मीला बसव आणि पूजाला बसव आणि तू ड्रायव्हिंग कर. काकी हा, पण गाडीत काजल चालवणार आहे. चालेल विश्वासी माणूस, खात्री तिला, कारण काय करणार नाही. अजून बस अजून बसली पण नाही काजल गाडीत. मी येणार पहिली, मग बघितलं पहिली पहिली आणि शेवटची. ऑटोमॅटिक गाडी उलट जास्त रिस्की असते, ऍक्सिलरेट केला की गेली पळाली गाडी. आपण बरोबर करायचं ना, शिकला तर माणूस करणार ना. बरोबर आहे, शिक तू, पण ऍक्टिव्ह शिक पहिली. ऍक्टिव्ह नको, बॅलन्सिंग नाही मी पडणार. मला ना ऍक्टिवाची क्रेज नाही, कार कार जेवढी चांगली वाटते तेवढी डेंजर आहे. हा काल रात्री ना 1 तास झाला डिस्कशन चालू होता, ओमकार नुसतं बोलतो निगेटिव्ह निगेटिव्ह कारला घेऊन, आणि मम्मी आणि मम्मी बोलते काजलला क्लास लाव शिकू दे, पण हा ना सगळं निगेटिव्ह बोलतो. हा क्लास लाव आणि मग नंतर कोणाच्या तरी गाडीत बस, नवीन गाडीत नको बसू तू. नाही मी शिकणार बघ.
शिकायला काय प्रॉब्लेम नाही, शिक तू. मी शिकेन, मी चालवेन मस्त. आणि एकदा असं असेल ना की आपल्या गेस्टला मी घ्यायला जाणार स्टेशनला, बघ तुम्ही मला कमेंट करून सांगा क्या बात आहे, तुम्ही माझ्या सोबत आहात का. पर गाडी तुमची असायला पाहिजे. नाही आमची गाडी आपली नसणार, गाडी त्यांची असणार. बघ सांगा ते तुम्ही काय काय गरज आहे त्यांची गाडी आहे तर. बाय. आमच्या या माड्याचे रूट्स बघा केवढे वरती आलेत. ह्याला पाणी बिणी आम्ही व्यवस्थित देतो बघा. त्यासोबत तिकडे दोन पाहुणे आहेत हे बघा, ही एक आणि काळू एक, ही काळू आणि दुसरी एक. आपल्या दोन्ही खाली रूम मध्ये ट्विन वन आणि ट्विन टू मध्ये आज असं झालंय की गोल्ड आणि सिल्वर मध्ये कोण नाही, ट्विन वन मध्ये आणि ट्विन टू मध्ये आहेत. तर आपले गेस्ट आले आहेत, दोन दोन जण गेस्ट आलेत. त्यासोबत समजा इनकेस एमर्जन्सी मध्ये तुम्हाला भूक लागली आणि लाईट काय खायला वाटलं बरं नाही वाटत असेल, तर तुम्ही इकडे दही भात सुद्धा खाऊ शकता. इकडे बघा, दही आम्ही दिलेलं आहे आणि भात पण आम्ही दिलेला आहे. ओके, भात आता काजलने प्लेटीत वाढणं न वाढता खाली वाढलेला आहे, ही चुकी केलेली आहे. पण आपल्याला प्लेटीत द्यायला हवा काजल. कोथिंबीर वडी पण आहे. आता जिकडे जागा होती तिकडे ठेवायची. दोन थाली आहेत बघा, ही भाजी बघा किती फ्रेश आहे गरम. आणि तुम्हाला एक सांगतोय, आजच स्पेशल आमच्याकडे स्पेशल काय असतं, जेवण स्पेशल का म्हणतो आम्ही, आज जी थाली बनली ना दोन ती फक्त त्या दोघांसाठीच बनली आहे. तिकडे असं भरपूर लोकांसाठी नाही बनले, म्हणजे जी क्वालिटी मेंटेन होईल ना इकडे ती खूप चांगली राहील. आणि इकडे आमच्याकडे मॅक्झिमम 15 थाल्या बनू शकतात, त्याच्यावरती नाही बनू शकत एका टायमाला. तर एक दोन दोन भाज्या, तिसरी भाजी कोणती भाजी त्याच्यात, तिसरी भाजी बघा कशी टेम्पटिंग वाटते बघा, लाल 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 किती टेम्पटिंग वाटते बघा. म्हणजे मोजक्याच भाज्या बनवल्यात बघा, फ्लावर बटाटा रस्सा बरोबर ना. आणि हे नैवेद्याला पण आपल्याला होतील म्हणून बरोबर भरपूर बनवले, आपण पण खायला आहे ना त्यासोबतच. ही भाजी बघा किती टेम्पटिंग आहे. दोन ठेवले जातात बघा, एकात एक ही पण ठेवलं जाते आणि त्यासोबत हे पण ठेवलं जाते. म्हणजे आम्हाला पण त्यासोबतच होतं ना मजा व्हायला. फोटो काढे म्हणजे हे फोटो कसे आम्हाला सर्वांसोबत शेअर करता येतात मग, बरोबर छान दिसत आहेत ना. आठशे सेंटीमीटर घरगुती एकदम फ्रेश बनवलेलं आणि पटकन संपेल असं जर असेल. चला तुम्ही जे घरी बनवता ना तसंच जे तसंच आहे. आपले खाली लागते.